सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय गुरुवर्य, चिकित्सक परीक्षक, तसेच विधात्याची नवनिर्माणाची कलाकृती प्रत्यक्ष भूतलावर असणाऱ्या आणि स्वतःच्या अस्तित्वाचा एक दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलेल्या तमाम महिला भगिनींनो, आज 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून जगभर उत्साहवर्धक वातावरणात साजरा केला जातो. या दिनाची खरी सुरुवात स्त्रियांविषयीच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली. तयार कपड्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रिया व मुले यांना काम भरपूर पण मजुरी कमी असे प्रमाण होते. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये याविरुद्ध महिलांनी लढा पुकारला. जगाच्या इतिहासात स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचे अधिकार मागण्यासाठी केलेला हा पहिला संघर्ष मानला जातो. 1910 साली विविध देशांमधील महिला प्रतिनिधीसह कार्यकर्ती क्लारा झेटगे हिने सुचवल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली. भारतात मुंबईमध्ये 8 मार्च 1943 पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. यत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमते तत्र देवता. प्राचीन काळापासून स्त्रियांना भारतीय संस्कृतीमध्ये उत्तम स्थान प्राप्त झालेले आहे. वेदामध्ये प्रथम मातृदेवो भव म्हणून प्रारंभ केला जातो. त्वमेव माता पिता त्वमेव, अर्थात मातेचे स्थान पित्यापेक्षाही उच्च आहे. मातृशक्तीचे स्मरण ईश्वराधी केले जाते, जसे राधाकृष्ण, गौरी शंकर, सीताराम. तरीही जागतिक महिला दिनी भारतीय स्त्रियांचे समाजातील स्थान यावरही विचार व्हायला हवा. स्त्रीचा गौरव केला जातो हे खरे, पण सत्य काही वेगळेच आहे. स्त्री जन्मा तुझी ही कहाणी, हृदयी अमृत नैनी पाणी. हृदयी अमृत नैनी पाणी 21व्या शतकात आधुनिकतेचे वारे सर्वत्र वाहत असतानाही आजही स्त्रियांचे हुंडाबळी जातात, लैंगिक अत्याचार होतात, त्यांना हीन वागणूक दिली जाते. लिंग तपासणी करून स्त्री जन्माला येण्या अगोदर कोवळा जीव गर्भात मारला जातो. तेव्हा वाटते कोवळी कळी फुटण्याचा अधिकार समाजाला दिला कुणी. तरीही आज भारतीय स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. शेतीतील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत तिची यशस्वी घोडदौड चालू आहे. ती शिक्षिका, डॉक्टर, ग्रामसेविका, सरपंच, तलाठी, जिल्हाधिकारी, पोलीस, पोलीस निरीक्षक, पायलट, ड्रायव्हर, खेळाडू अशा एक ना अनेक क्षेत्रात आपली यशस्वी भूमिका बजावत आहे. सलाम या नारी शक्तीला. प्रतिभाताई पाटील, इंदिरा गांधी, कल्पना चावला, आदिती पंत, किरण बेदी अशा कितीतरी स्त्रियांच्या कर्तृत्वाचा आलेख चढता आहे. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है. शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली, मौत भी तुझसे हारी है, मौत भी तुझसे हारी है. तुम्ही दरोन विश्व तारा, ताती उघडा ज्ञानेश्वरा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा अशा ताटीच्या अभंगाने छोट्या मुक्ताईने ज्ञानदेवांना समाज प्रबोधनाची डोळस दृष्टी दिली. राजस्थानमधील चिपको आंदोलन करून झाडे वाचवावीत म्हणून स्त्रियांनी प्राणांचे बलिदान दिले. स्त्रीला समाजाने अबला असे गोंडस नाव दिले आहे, पण ती अबला नसून सबला आहे. ती महान शक्ती आहे. महिला म्हणजे महिषासुरमर्दिनी. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे आपण कधीही विसरू नये. हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी घडवले ते जिजाबाईने. कर्मवीर भाऊराव पाटील यांना शैक्षणिक कार्यात मोलाची साथ दिली ती धर्मपत्नी लक्ष्मीबाईने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विलायतेत शिक्षण घेताना त्यांची परीक्षा फी भरण्यासाठी त्यांची पत्नी रमाबाई यांनी गावातील शेण गोळा करून गोवऱ्या करून विकल्या व 30 रुपये जमा केले. त्यामुळेच पुढे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. पतीच्या या यशामागे त्यांचा त्याग व कष्ट बहुमोल आहेत. दर्या की कसम मौजो की कसम, दर्या की कसम मौजो की कसम, ए ताना बाना बदलेगा, तू खुद को बदल तभी जमाना बदलेगा, तू खुद को बदल तभी जमाना बदलेगा. स्त्रीने अन्याय सहन केला ही स्त्रीचीच मोठी चूक आहे. छळ अत्याचार यांच्या ओझ्याखाली स्त्री जीवनातील हा शिहराहून त्या अबलेची चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी अवस्था झाली आहे.
स्त्री ही अगाध शक्तीचे रूप आहे. म्हणूनच हिरकणीसारखी आदर्श आई स्वतःच्या बाळासाठी रायगडाचा उभा कडा उतरून खाली आली. ती ममतेचा झरा आहे. झाशीच्या राणीने तर बाळ पाठीवर बांधून लढाई खेळली. सिंधुताई संपकाळ स्वतःवरील अन्याय बाजूला ठेवून हजारोंच्या माता बनल्या. त्यांनी अश्रूंनाही दरडावून सांगितले, डोळ्यातील आसवांना वाहू नका, अंतरीच्या वेदना जगा दाऊ नका, अंतरीच्या वेदना जगा दाऊ नका. कालामानप्रमाणे मुली शाळा कॉलेजात शिकू लागल्या आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. त्या स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत. आजची स्त्री आता पेटून उठली आहे. तिला तिच्या हक्कांची जाणीव झाली आहे. स्त्री ही बंदिनी नाही तर ती वंदनीय आहे. एका कवीने म्हटले आहे, अजून दूर क्षितिज आमुचे, अजून दूर जायचे, पुन्हा नमवू वादळ वारे, पुन्हा उभारू शिडे, पुन्हा नमवू वादळ वारे, पुन्हा उभारू शिडे. स्त्रियांनी स्वतः आत्मपरीक्षण करून स्वतःमधील न्यूनतेची भावना कमी करावी. कष्टाने जिद्दीने आपल्या क्षेत्रात उत्तुंग गरुड झेप घ्यावी. शिक्षणाची कास सोडू नये, स्वतःचे आरोग्य जपावे, छोट्या छोट्या हक्कांसाठी लढणं सोडू नये, पुढची पिढी सुसंस्कारित घडवावी. प्रत्येक आईने मुलीच्या मागे खंबीर उभे राहावे. हुंडाविरोधात, स्त्री भ्रूण हत्याविरोधात मोठे पाऊल उचलावे. नवीन काहीतरी निर्माण करावे. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण व्हावे, मनाशी खरे राहावे. शेवटी इतकेच म्हणेन, नारी तू घे अशी उंच भरारी, फिरून पाहू नकोस माघारी, फिरून पाहू नकोस माघारी.